आपली अभिलाषा सडेतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल. नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांना अयोध्याचे निमंत्रण. प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा. मोहन बुवा रामदासी. श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी बलिदान व सर्वस्व अर्पण केले आहे. 22 जानेवारी रोजी बहुप्रतीक्षित अशी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. ही हिंदू धर्मीयांची व समस्त राम भक्तांची अस्मिता आहे. समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी रामकथेचे ब्रह्मांड भेदून पहिला नेण्याचे स्वप्न त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीचा व्यापक विचार मनात ठेवून समाजासमोर ठेवले होते. देव, देश आणि धर्म हा सर्वांचा प्राण आहे. श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठेचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. या दिवशी सर्वांनी दीपोत्सव साजरा करावा, प्रभू श्री रामांच्या नावाचा गजर करावा असे श्री समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी सांगितले आहे. कर्जत खादगाव येथील श्रीक्षेत्र समर्थ रामदास स्वामी मठ येथे समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांना अयोध्येचे प्रभू श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील खिस्ती यांनी दिली. या प्रसंगी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री मुकुल गंदे, शहर मंत्री श्रीकांत नंदापूरकर, कर्जतरास व संघाचे कार्यवाह स्नेहल देसाई आदी उपस्थित होते. उपविभागीय संपादक अमोल भांबरकर, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. या सर्व रामाचं कार्यामध्ये किंवा या सगळ्या अयोध्येच्या आंदोलनामध्ये ज्या ज्यांनी खरं तर आपला प्राण गमावला, आपलं स्वत्व संपूर्ण सर्वस्व अर्पण केलं, त्याबद्दल समर्थांनी का असं म्हटलं होतं की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे या अयोध्येच्या आंदोलनामध्ये कित्येकांनी आपले प्राणसुद्धा, प्राणाची आहुती या कार्यासाठी तिथे समर्पित केलेली आहे आणि केलेली असल्यामुळे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं 22 जानेवारीचा दिवस हा खऱ्या अर्थानं सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा अशा प्रकारचा हा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून तो मोठ्या उत्साहामध्ये अगदी आपल्या जीवनातला एक सुवर्णयोग समजून त्या दिवशी खूप मोठा दीपोत्सव संपन्न करावा, रामरायांचा गजर करावा आणि राम प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आपण सर्वजण त्या अयोध्येमध्येच आहोत अशा प्रकारची श्रद्धा ही प्रत्येकाच्या आपल्या अंतकरणामध्ये असावी एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि मला आपण इथे येऊन हे निमंत्रण दिलं, ही समर्थांच्या समोर आपण जे काही अयोध्येचं निमंत्रण देऊन मला इथे आनंद हा दिलेला आहे, हा माझ्या दृष्टीनं मी खूप चांगला योग समजतो. जय जय रघुवीर समर्थ. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.